विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना सुनावलं तर लोकप्रतिनिधींकडून वारंवार सुनावणी तहकूब करण्याची विनंती करण्यात येते मात्र यापुढे अपरिहार्य कारणास्तव सुनावणी तहकूब केली जाणार नाही मुंबई न्यायालयाकडून स्पष्ट। महाराष्ट्र सदन प्रकरणी कोणी पैसे खाल्ले मनोज जरांगेंचा मंत्री छगन भुजबळांवर निशाणा तर आधी वैचारिक विरोध होता पण आता व्यक्ती म्हणूनही भुजबळांना विरोध जरांगेंचं वक्तव्य। भुजबळांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा भुजबळांची हिंगोलीतली सभा उधळून लावू स्वराज्य पक्षाचे माधवराव देवसरकर यांचा इशारा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्येच मतभेद भुजबळांनी ओबीसींचा उठाव करण्याची आवश्यकता नव्हती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळांनी राजीनामा द्यायला हवा आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी। 9 दिवसांचा दौरा पूर्ण करून जरांगे जालन्यातल्या आंतरवाली सराटीला दाखल औक्षण करून जरांगेंचं स्वागत। लवकरच उर्वरित महाराष्ट्राचा दौरा करणार मराठवाडा खान्देश विदर्भ असा हा दौरा असेल जरांगेंची माहिती। मराठा आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत जायकवाडीला पाणी न सोडण्याबाबत पत्र लिहिणं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा आरोप। अंतरवाली सराटीतल्या लाठी हल्ल्याची चौकशी होईपर्यंत पोलीस अधिकारी तुषार दोशी यांच्या बदली स्थगिती द्या मंत्री दीपक केसरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर महायुतीचं सरकार जनतेला मूर्ख बनवते केसरकरांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। केंद्र सरकारकडून ओबीसींसाठी 10,000 घरं मंजूर परंतु त्यामध्ये भटक्या विमुक्त समाजाचं नाव नाही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। अजित पवार गटाला अडचणीत आणण्यासाठी शरद पवार गटाची आणखी एक खेळी खोटी शपथपत्र दाखल करणं गुन्हा असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनाला आणणार। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।